नेवासा तालुक्यातल्या श्री क्षेत्र देवगड येथे शनिवार दिनांक 22 डिसेंबर रोजी दत्तजयंतीनिमित्त लाखो भाविकांनी भगवान दत्तात्रयांचं दर्शन घेतलं. यावेळी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या गजरानं देवगड नगरी दुमदुमून गेली होती. दत्तजयंतीनिमित्तानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येथे आले होते. भगवान दत्तात्रयाच्या जयघोषात झालेल्या दत्तजयंतीनिमित्तानं सायंकाळी 6 वाजता कीर्तन सभामंडपात श्री दत्तजन्म सोहळा वेदमंत्राच्या जयघोषात आणि गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते पाळण्याची दोरी ओढून आणि तोफांच्या सलामीनं पुष्पवृष्टी करून पार पडला. श्री दत्तजयंतीनिमित्तानं सप्ताहभर येथे ज्ञानेश्वरी पारायण आणि नामयज्ञ सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी रात्री होणाऱ्या कीर्तनाला हजारो भाविकांची हजेरी होती. दत्तजयंतीनिमित्त पहाटेच्या सुमारास वेदमंत्राच्या जयघोषात शांतीब्रह्म गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते भगवान दत्तात्रयाच्या मूर्तीस अभिषेक घालण्यात आला. यावेळी झालेल्या धार्मिक कार्यक्रमाचं पौरोहित्य भेंडा येथील वेदशास्त्र संपन्न पुरोहित गणेश देवा कुलकर्णी प्रवरासंगम येथील कांतागुरु जोशी यांनी केलं. शनिवार दिनांक 22 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं जयघोष करत पुष्पवृष्टी करत आणि तोफांची सलामी देत भगवान दत्तात्रयांचा जन्मसोहळा पार पडला. गुरुवर्य भास्करगिरी महाराजांनी पाळण्याची दोरी ओढली. यावेळी नेवासे येथील गायिका माधुरी कुलकर्णी यांनी श्रीदत्त पाळणा म्हटला. या दत्तजन्म सोहळ्याप्रसंगी श्रीराम साधना आश्रमाचे प्रमुख महंत सुनीलगिरी महाराज गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या मातोश्री श्रीमती सरूबाई पाटील आमदार शिवाजी कर्डिले माजी आमदार पांडुरंग अभंग माजी आमदार शंकरराव गडाग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा उपअधीक्षक मंदार जवळे तहसीलदार सुधीर पाटील पोलीस निरीक्षक रणजित डेरे शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रामदास गोल्हार होमगार्ड समादेशक बाळासाहेब देवखिळे हरिभक्तपरायण नामदेव महाराज कंधारकर विश्व हिंदू परिषदेचे प्रदेशाध्यक्ष आप्पा बारगजे विश्व हिंदू परिषदेचे संघटन मंत्री अभिजित हरकरे विभागीय मंत्री ॲडव्होकेट सुनील चावरे डॉक्टर मनीषा वाघ काशीनाथ नवले वारकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हरिभक्तपरायण विश्वनाथ राऊत अकोला विदर्भ येथील हरिभक्तपरायण नाना महाराज उजवणे मुरमेगावचे सरपंच अजय साबळे वाल्मिकराव सोनवणे हरिभक्तपरायण बाळू महाराज कानडे भीमाशंकर वरखडे पी आर जाधव सुधाकर आव्हाड आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. श्री दत्तजयंतीनिमित्त पहाटेपासूनच देवगड येथे भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. या रांगेचे नंतर मोठ्या दर्शनबारीमध्ये रूपांतर झालं. मंदिर प्रांगणात मोठी यात्रा भरली होती. विविध दुकानांसह व्यावसायिक येथे आले होते. या यात्रेतील व्यावसायिकांना श्री दत्त मंदिर देवस्थानच्या वतीनं जागेची व्यवस्था करून देण्यात आली होती. देवगड भक्त परिवारातील सेवेकऱ्यांनी सेवेद्वारे येथे स्वयंसेवकाची भूमिका बजावली, ज्यामुळे भाविकांना रांगेत दर्शन घेता आलं. दत्तजयंती उत्सवानिमित्त मंदिर प्रांगणात चाललेल्या श्री दत्त यागाची गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या हस्ते पूर्णहुती देऊन सांगता करण्यात आली. 7 दिवस चाललेल्या या यागामध्ये आधी धार्मिक विधी भेंडा येथील आचार्य गणेशदेवा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली भूषण कुलकर्णी मोरे गुरुजी स्वप्नील पिंपळकर हेमंत कुलकर्णी शरदगुरु काटकर सोमनाथ महाराज यांनी वेदमंत्राच्या जयघोषात पार पाडले. श्री देवगड येथील मंदिराच्या बाहेरील मुख्य प्रवेशद्वारापासून शिस्तबद्ध पद्धतीने यात्रेकरूंसाठी सेवा देण्यात आली होती. मुरमेगावात दुचाकी चारचाकी वाहनांसाठी वाहनतळाची व्यवस्थाही करण्यात आली होती. संतांच्या वतीने पूजनीय तीर्थरूप मातोश्री इतर सर्व माता भगिनी यांच्या वतीने आणि सर्व ब्रह्मरुंद मंडळी नेते मंडळीच्या वतीने आपण एकच भगवान दत्तात्रयाकडे प्रार्थना करू की आमच्या या देशामध्ये अनेक जाती अनेक धर्मात आमची माणसं आमचे भाऊबंधू आमचे बांधव हे विखुरलेले आहेत, परंतु सर्वांना गुण्या गोविंदाने नांदण्याची शक्ती दे, भक्ती दे, युक्ती दे. त्याचप्रमाणे यावर्षी दुष्काळ फार मोठा दुष्काळ पडलेला आहे, तर आमच्या सर्व शेतकरी बांधवांना सर्व सामान्य माणसांना या दुष्काळाला तोंड देण्याची ताकद निर्माण करून दे. नेत्याने नेत्यापर्यंत काम करायचं काय केलेलं आहेत करत राहतील, परंतु तरी आत्मबल हे आमच्या सर्व शेतकरी बांधवांना भगवान दत्तात्रयाने द्यावं आणि आणखी एक विशेष प्रार्थना. न्यूज रिपोर्टर फिरोज शेख एसएन मीडिया नेवासा.